नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. आषाढी वारीचे जबाबदारीने नियोजन करा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून प्रशासनास सूचना. तरुणाची धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या. महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी स्वतंत्र जागेसाठी 100 कोटींचा शिवा संघटनेचा आग्रह. एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. मोदी सरकारने आपल्या पदाचा राजीनामा देऊन पाय उतार व्हावे, जिल्हा महिला काँग्रेस आईची निवेदनाद्वारे मागणी. आणि सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला, 24 तासात 405 नवीन रुग्णांची वाढ, 275 जण कोरोनामुक्त तर 5 जणांचा मृत्यू. आता पाहुयात सविस्तर बातमीपत्र. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेले निर्देश आणि परंपरा यांचा समन्वय साधून आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा, यासाठी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी पंढरपूर येथे प्रशासनास दिल्या. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच पंढरपूर येथे आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी यांनी या सदर सूचना दिल्या. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन मध्ये ही सदर बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे, नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, जिल्हाधिकारी डॉक्टर मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत प्रांताधिकारी ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळ्यांचे आगमन, शासकीय महापूजा, नगर प्रदक्षिणा आदी बाबतचे नियोजन सांगितले. सर्व संबंधित विभागांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कामकाज याबाबत पुढाकार घेऊन काम करावे. कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास जिल्हा प्रशासन तसेच मंदिर समितीशी समन्वय ठेवून तोडगा काढावा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या बैठकीत केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी आपापसात समन्वय ठेवून लसीकरण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, शुद्ध पाण्याचा पुरवठा, आवश्यक ठिकाणी तात्पुरती स्वच्छताग्रही, वाखरी पालखी तळ स्वच्छता याकडे प्राधान्यक्रमाने लक्ष द्यावे अशा सूचनाही त्यांच्याकडून देण्यात आल्या. यावेळी काही प्रतिनिधींच्या सूचना ऐकून त्यावर संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या. तरुणाची धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना खोटकी स्टेशन येथील बिर्ला सिमेंट कंपनी फॅक्टरी येथे घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास खोटकी येथील बिर्ला सिमेंट फॅक्टरी कंपनीजवळ एका तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. श्रीपती गंगाधर काटगावकर, वय वर्ष 32, राहणार पटणेनगर होटगी स्टेशन जवळ, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी उद्यान एक्सप्रेसच्या चालकाने एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना कळवली. घटना कळताच लोहमार्ग पोलीस हवालदार जगन्नाथ भोतसुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे गेल्यानंतर मयत तरुणाची पोलिसांना ओळख पटली. दरम्यान त्याच्या खिशामध्ये आधार कार्ड आढळले. त्यावरून पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना संपर्क साधला. दरम्यान तो तरुण एका सिमेंट कंपनीमध्ये कामास होता. तो तरुण विवाहित असून त्याला 2 लहान मुले आहेत अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. याची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारण्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर करावा, कृषी खात्याची 35 एकर जमीन महसूल विभागाकडे वर्ग करावी आणि महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाच्या नावाने स्वतंत्र 7-12 उतारा तयार करावा अशी मागणी शिवा वीरशैव संघटनेने केली आहे. जगातील पहिली संसद निर्माण केलेले थोर संत जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक मंगळवेढात उभारण्यासाठी शिवा वैरशैव संघटनेच्या शिष्टमंडळाने जागेची पाहणी करून कृषी आणि महसूल विभागाकडील कार्यवाहीची माहिती घेतली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर महाराजांनी वास्तव्य करून समाज प्रबोधन आणि धर्म प्रसार केला आहे. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा असल्याने महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी वैरशैव लिंगायत
आणि पोट जातीतील सर्व समाजाची आहे. शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली 2004 पासून राष्ट्रीय स्मारकाची उभारणी व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे, मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शिवा संघटनेचे नेते डॉक्टर बसवराज बगले यांनी पुढाकार घेऊन या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे आणि जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे, संतोष केंगाळकर, संघटक लक्ष्मीकांत पुजारी, सुरेश तोरगणी, शिवा संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष गंगाराम बहिरजे आणि दत्तात्रय घोडके आदींच्या शिष्टमंडळासह मंगळवेढ्यात जाऊन स्मारकासाठी योग्य त्या जागेची पाहणी केली. तेथील कृषी खात्याच्या बीज बुनन केंद्र आणि कृषी चिकित्सालयाची तसेच कृष्णा तलावाच्या सरकारी जागेची पाहणी केली आणि संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली. स्मारक समितीचे सदस्य विजय बुरकुल यांच्याकडूनही डॉक्टर बगले यांनी सविस्तर माहिती घेतली. वर्धा वेगात मोटारसायकल चालवून मोटारसायकलवरील अविनाश राजाराम पाटील वय वर्ष 25 यास जखमी, तर हिम्मत नारायण भोसले वय वर्ष 35 राहणार रांजणी तालुका कवठे महाकाळ याच्या मृत्यूस कारणीभूत ठरून अपघातग्रस्त मोटारसायकलचे 5,000 नुकसान केल्या प्रकरणी अज्ञात मोटारसायकल विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी तथा जखमी अविनाश राजाराम पाटील व मयत त्यांचे अतिभाऊ हिम्मत नारायण भोसले हे दिनांक 30 जून रोजी सकाळी 6 वाजता EMH 09 EH 268 वरून मंगळवेढा मार्गे उस्मानाबादकडे जात असताना आंधळगावच्या पुढे 2 किलोमीटर अंतरावर शेलेवाडी गावाकडे जाणारे क्रॉस रस्त्यावरील शिवशंभू धाब्याजवळ आला असता समोरून मंगळवेढ्याकडून सांगोलाकडे जाणाऱ्या एका अज्ञात मोटारसायकल स्वाराने वर्धा वेगाने ताब्यातील मोटारसायकल चालवून जोराची धडक देऊन फिर्यादी जखमी केली, तर त्यांचा अतिभाऊ हिम्मत भोसले याच्या मरणासह मोटारसायकलचे 5,000 रुपये नुकसानीस कारणीभूत ठरला व तो न थांबता तसाच निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार नागप्पा निंबाळे हे करीत आहेत. मोदी सरकार आल्यापासून गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे मोदी सरकारने आपल्या पदाचा राजीनामा देऊन पायउतार व्हावे अशी मागणी जिल्हा काँग्रेस आयच्या जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष शाहीन शेख यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या आदेशानुसार गॅस दरवाढ, डिझेल व पेट्रोल दरवाढ विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देऊन आंदोलन केले. काँग्रेस सरकारच्या काळात 400 रुपये किंमत असणारे गॅस सिलेंडर मोदी सरकारने 900 नेऊन ठेवले आहे. पेट्रोल 100 ओलांडली आहे. खाद्यतेल 200 गाठले आहे. सामान्य लोकांचे कंबडे या महागाईमुळे मोडले आहे. सर्व पातळीवर मोदी सरकार अपयशी ठरले असून ही जबाबदारी स्वीकारून मोदींनी पाय उतार व्हायला पाहिजे. कोरोना काळातील निर्बंधामुळे फक्त 10 महिलांना परवानगी मिळाली होती, तेवढ्याच महिलांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, अनुसूचित जाती सेलच्या जिल्हाध्यक्ष संध्या काळे, सोशल मीडियाच्या जिल्हा समन्वयक जयश्री अरगडे, पंढरपूर तालुका अध्यक्ष राजश्री लोळगे, माढा तालुका अध्यक्ष वंदना कदम, जिल्हा उपाध्यक्ष अरुण बेंजरपे, शबाना तांबुळी व इतर महिला यावेळी उपस्थित होत्या. सोलापूर ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा झपाट्याने प्रसार झाल्यामुळे दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावर ताण वाढला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 9 जुलै रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार गुरुवारी रात्री 12 पर्यंत सोलापूर शहरात 6 तर सोलापूर ग्रामीण मध्ये 399 अशी 405 कोरोना बाधितांची भर पडली आहे. तसेच 275 जण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले आहेत, तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सोलापूर ग्रामीण भागात एकूण 12,694 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 12,295 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत, तर 399 अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 270 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या 1,38,174 इतकी झाली आहे. रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 1,32,625 झाली आहे, तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 2,523 आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या 3,026 झाली आहे. कोरोना बाधितांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्वाधिक 111 व्यक्तींना माळशिरस तालुक्यात नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. पंढरपूर तालुक्यात 80 व बार्शी तालुक्यात 50 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अक्कलकोट तालुक्यात सर्वात कमी म्हणजे फक्त 1 व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.